हॅलो, हॅलो शेट्टी साहेब, नमस्कार. मी ऋषिकेश नळगुणे बोलतो, लेट्स अप मराठी मधून. हा बोला. सकाळपासून टीव्हीला बातम्या सुरू आहेत तुमच्यात आणि रविकांत तुपकर यांच्यात बेबनाव असल्याचा, गैरसमजाचं वातावरण असल्याचा आणि त्यातून ते संघटना सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आहेत. नेमक्या या बातम्या खऱ्या आहेत की कसं काय? असं काही नाहीये, थोडा वाद आहे तो बुलढाणा जिल्ह्यातच आहे आणि तो तिथल्या दोन पदाधिकाऱ्यांच्या मध्ये आहे. बरं. एक आमचा प्रशांत टिक्कर म्हणून युवा आघाडीचा विदर्भ प्रमुख आहे, बरं. विभाग प्रमुख, आणि त्याचा आणि रवीचा दोघही बुलढाणा जिल्ह्यातले. त्याचा बरं संग्रामपूर तालुका बरं आणि हा बुलढाणा बुलढाण्यात बरं त्या दोघांच्या मध्ये काही वाद आहे थोडा काही दिवसापासून, आणि त्या वादात थोडासा परिणाम आहे. पण आम्ही आता आमची एक शिस्त पालन समिती आहे प्रदेश पातळीवरची, बरं प्राध्यापक पोपडे म्हणून नांदेड जिल्ह्याचे प्रमुख आहेत, बरं त्यांना मी सकाळी सांगितलंय की त्यांना रवी बरोबर बोलून घ्या आणि पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्यांच्या सोयीनं एक बैठक बोलवा कोर कमिटीची, बरं जी आमची एक 15-16 लोकांची जी कोर कमिटी आहे बरं त्या बैठकीमध्ये रवीला बोलवून घ्या, त्याचं काय म्हणणं आपण ऐकून घ्या. मी त्या बैठकीला येईन त्यांनी आणखी त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू थोडासा. आज एक बुलढाण्यात बैठक घेतली कार्यकर्त्यांची. त्यांचं असं मत आहे की तुम्ही जिल्ह्यात आला, तुम्ही त्यांना सांगितलं नाही, बोलवलं नाही, काय कुठल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा नाही केली, काय नाही केली, तर हे खरं आहे का? नाही, मी जेव्हा जातो बोलणार कुठल्याही जिल्ह्यामध्ये जातो त्यावेळी सगळीकडे देशमुखच्या मध्यवर्ती कार्यालयातून निरोप जात असतात. मुद्दा हा आहे की हा त्याच्या कार्यक्रमाला येत नाही, तो त्याच्या कार्यक्रमाला जात नाही, असा आहे मुद्दा तो. बर हा मग म्हणजे तुम आम्ही मात्र दोघांच्याही कार्यक्रमाला उपस्थिती लावतो, त्यांना काही रवीनं कार्यक्रम ठेवला तरी जातो आणि प्रशांत काही ठेवला तरी जातो. तर प्रशांत गेल्या आठवड्यातला मोर्चा फारच मोठा झाला. बर मग तेच तुम्ही त्या मोर्चाला गेला तेव्हा रविकांत तुपकरांना बोलवलं नाही किंवा तो इतर येतच नाही पदाधिकारी? ना, त्याला बोलवलं तरी तो येतच नाही, त्या प्रशांतच्या कुठल्याही कार्यक्रमाला तो येत नाही बर आणि प्रशांत रवीच्या कुठल्या कार्यक्रमात जात नाही आंदोलनात. मग तुम्ही वैयक्तिक हा त्या रविकांत दोघांचा तुपकरांशी प्रॉब्लेम चर्चा आहे त्याला आता का तुम्ही वैयक्तिक चर्चा केली का रविकांत तुपकरांशी काही याबाबत? नाही, म्हणूनच आता बोलवायचं ठरवलंय ना त्याला, काय त्याचं म्हणणं ऐकून घेऊ आम्ही. अच्छा, मग दोघांच्यात काही गैरसमज आहेत वगैरे असं काही आहे का? हा त्याला दोघांनाही बोलू तुमच्यात आणि आधी, आम्ही रविकांत त्यांना सांगितलं की तुपकरांच्यात? तुम्ही एकमेकातले वाद मिटवा, बरोबर नाही जिल्ह्यातला वाद इतक्या वेकोबाला जाणं बरोबर नाही. मतभेदी सगळ्या पक्षात किंवा संघटनात असतात पण तेवढ्या टोकाला जाणं योग्य नव्हे. आणि लोकसभेसाठी तुम्ही प्रशांत यांचा विचार करताय असं काय आहे का? नाही नाही, प्रशांत आम्ही जळगाव जामोद विधानसभेसाठी विचार करतो, तो काय अच्छा मग त्या वाद नाही आहे तो, आणि बर रवीचा लोकसभेसाठी विचार करतोय आम्ही. बर म्हणजे अजूनही रविकांत उपकरण तुमच्यासाठी संघटनेत आहेत आणि त्यांचा तुम्ही विचार करताय लोकसभेसाठी? हो निश्चितच, जर बुलढाणा लोकसभेसाठी आमच्या नावापुढे डोळ्यासमोर रविकांत तुपकर हेच नाव आहे. अच्छा, मग त्यांचा असा मत आहे की ते नेतृत्व विश्वासात घेत नाही, नेतृत्व आपल्याला आपल्याकडे तक्रार ऐकून घेत नाही, तर या असं असं काय नाही, त्यासाठी कारण संघटनेमध्ये एक व्यासपीठ आहे, शिस्त पालन समिती आहे, स्वतंत्र म्हणजे आणि त्या शिस्त पालन समितीसमोर सगळ्यांना जावं लागतं. अच्छा. म्हणून आणि हे मी रवीची काय तक्रार आहे किंवा नाराजी आहे ही मी आज मी पण बातम्यामधूनच मला कळालं, त्यामुळे मी तातडीनं लगेच बैठक लावायला सांगितली त्याची आपली शिस्त पालन समितीची. मग तुम्ही काय रविकांत तुपकरांशी बोलला का आज सकाळपासून? मी नाही बोललो पण आता पहिल्यांदा आमच्या शिस्त पालन समितीच्या अध्यक्षांना सांगितलं, रवी बरोबर चर्चा करा, त्याला कुठली सोयीस्कर तारीख आहे बघा आणि पुण्यात किंवा कोल्हापूरला शिस्त पालन समितीची बैठक आपण बोलू, सांगितलं. मी बोलून घेईन दुपारी त्याच्यावर, अच्छा आमचा संवाद आहे चांगला आहे, पर गेल्याच आठवड्यात तो घरी येऊन गेला माझ्या बर शिरोळ. बर 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 म्हणजे तुमचा अजूनही संवाद वगैरे आहे सगळा व्यवस्थित. आहे
ओके 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 चालतंय. यस, धन्यवाद साहेब.